तिकडे अंधेरी पूर्वमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ऋतुजा लटके यांचा महापालिकेनं राजीनामा अद्याप मंजूर केलेला नाही या विरोधात उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आलाय. कोर्टानं याचिका दाखल करून घेतली. ऋतुजा लटके या महानगरपालिकेच्या परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात कामाला आहेत. ऋतुजा लटके यांनी एक महिना अगोदर राजीनामा दिला होता, पण तो अद्याप मंजूर न झाल्यानं त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली आणि आता उद्या सकाळी 11 वाजताची वेळ निश्चित करण्यात आली. तिकडे अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून राजकीय रणनीती आणि रणकंदनही पाहायला मिळत आहे, कारण पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या उमेदवार ऋतुजा लटके या शिंदे गटात जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. तशातच ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा तांत्रिक कारणांमुळे सुद्धा अद्याप तरी नामंजूर झालाय. असं सगळं होत असताना ठाकरेंनी प्लॅन बी तयार केल्याची माहिती समोर येते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला इतर उमेदवार शोधावे लागणार आहेत. जर ऋतुजा लटक्यांना उमेदवारी देता आली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. नाही, प्लॅन बी तर तयार ठेवावाच लागतो, परंतु या संदर्भातले निर्णय आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे त्या संदर्भातला निर्णय घेतील. आमचा आत्ताचा विषय राजीनामा मंजूर अद्याप का केला नाही हाच विषय आहे.